पळसदेव मंदिर पाहून झाल्यानंतर हायवेने आपण इंदापूर रोडने पुढे जात राहायचे. 3 किलोमीटरवर कळाशी फाटा लागतो. लोणी देवकर गावापासून फाट्यापासून आत 17 किलोमीटरवर कळाशी गावं लागते. तेथून पुढे स्मशानभूमीच्या आवारात कुगावला जाणाऱ्या बोटी लागलेल्या असतात. बोट मानशी आपणाला 40 रुपये घेते. आपण आता कुगावमध्ये पोहोचत आहे व कुगावमधून आपण आपल्या किल्ल्यावर जाणार आहे. जो किल्ला 10 महिने पाण्यात असतो व 2 महिने आपणाला या किल्ल्यावर जाता येते अशा या जलदुर्ग बोलू शकतो. परंतु एकेकाळी तो भुईकोट किल्ला होता. त्या किल्ल्याची आज आपण सफर करणार आहे. अशा बोटने आपण तो किल्ला पाहण्यासाठी जाणार आहे कोगावचा. आपण पुण्याहून इंदापूरच्या अलीकडे एक 10 किलोमीटर फाटा आहे. त्या फाट्याने सरळ आपण कळाशी या गावात आलो व कळाशी गावातून आपण आता हा किल्ला पाहण्यासाठी जात आहे. समोरचा भाग जो आहे तो पलीकडचा भाग आहे. तो करमाळा तालुका व हा इंदापूर तालुका आणि त्याच्या बरोबर मध्ये किल्ला आहे. ठीक आहे, चला आपण जाऊ. बोटीमधून 5 मिनिटात आपण किल्ल्यावर पोहोचून जातो. सैराट सिनेमाचे शूटिंग इथे झाले आहे, त्यामुळे या किल्ल्याला खूप महत्त्व आहे. किल्ल्याचे प्रवेशद्वार खूपच बघण्यासारखे आहे, परंतु आता पडझड झाले आहे, त्यामुळे थोडेफार अवशेष आपणाला पाहायला भेटते. हा किल्ला आपणाला फक्त पाणी कमी झाले त्यावेळेसच पाहायला भेटतो. इतर वेळेस हा किल्ला पाण्यामध्ये असतो व जवळपास 20 फूट उंच पाणी असते. कळाशी हे गाव पुणे जिल्ह्यात आहे, परंतु आपण बोटीने पुढे गेल्यावर किल्ल्याचा भाग आहे त्या ठिकाणापासून करमाळा तालुका चालू होतो. सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे धरणाची पाणी पातळी कमालीची घटली आहे, त्यामुळे धरणातील बॅकवॉटर कमी झाले आहे. त्यामुळे हा किल्ला आपणाला आणि या पुरातन वास्तूंच्या दर्शनाने भूतकाळातील आठवणींना उजाळा मिळाला. सोलापूर जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरील उजनी धरणाखाली गेलेल्या कुगाव या गावातील भुईकोट किल्ला आहे. जुलै 1976 उजनी धरणाचे पाणी अडवल्यानंतर भीमा खोऱ्यातील अनेक मोठमोठ्या गावांना जलसमाधी मिळाली. त्यात अनेक देवस्थाने, कुगावच्या इनामदार जहागीरदाराच्या किल्ल्याचा समावेश होतो. आपण उमरगावला गेलो होतो तर उमरगावच्या किल्ल्यावर आपणाला असा सनसेट भेटला होता. उमरगाव गुजरातमध्ये ज्यावेळेस आपण गेलो होतो त्यावेळेस आपणाला असाच सनसेट भेटला होता व तोच अनुभव आपणाला आज या कुगावच्या भुईकोट किल्ला होता. पूर्वी इनामदारवाडासुद्धा याला बोलले जाते, तो पाहताना येत आहे. माझ्या पाठीमागं कुगावचा भुईकोट किल्ला आहे. 5 मिनिटात आपण किल्ल्यावर पोहोचून जाऊ. हे पाहू शकते जवळच आता येत आहे कुगावचा किल्ला. व या ठिकाणी येण्यासाठी आपणाला इंदापूर तालुक्यामध्ये व त्या बाजूला करमाळा माझ्या समोरच्या बाजूस आहे इंदापूर तालुका व पाठीमागं आहे करमाळा तालुका सोलापूर जिल्ह्यातील. व या उजनी धरणामध्ये व आपल्या या भीमा नदीच्या पात्रामध्ये असणारा हा कुगाव, हे कुगाव पाठीमागेच गाव आहे. या कुगावच्या ह्याच्या जवळच असणारा हा किल्ला आहे व आपण आज पाहणार आहे. परंतु आपल्याला या किल्ल्याचे अवशेष कमी पाहायला भेटतील. हा जो किल्ला आहे आपण आता कुगावच्या भुईकोट किल्ल्यापाशी, एकेकाळी हा भुईकोट किल्ला होता व आता हा जलदुर्ग झाला आहे. 10 महिने पाण्याखाली असतो व उन्हाळ्याचे 2 महिने हा ओपन होतो असं आपण आता पोहोचत आहे. हे पाहू शकतो असे हे किल्ल्याचे अवशेष आहेत. हे पहा, बुरुज तटबंदी वगैरे शिल्लक आहे. त्याही बाजूला आहे तसेच हा असा हे पाहू शकतो असा अवशेषपूर्ण किल्ला आहे. कुगावचा भुईकोट किल्ला, जलदुर्ग किल्ला आहे हे पाहू शकतो. त्याला इनामदारवाडा असेही बोलले जाते. निजामाने देवराव इनामदार, जिजाबा इनामदार व नागोबा इनामदार यांना कुगाव व परिसरातील 5 गावे इनाम वतनात दिली होती. सुमारे 400 वर्षापूर्वी भीमा नदीच्या तीरावर हा भुईकोट किल्ला इनामदार बंधूंनी बांधला. या किल्ल्याच्या संरक्षण भिंती सुमारे 15 फुटापेक्षा जास्त रुंदीच्या आहेत. तसेच चारी बाजूला मोठमोठाले बुरुज होते, त्यामधील एकच बुरुज आज अस्तित्वात आहे.
त्याची ही अवस्था आपणाला पाहायला भेटत आहे. किल्ल्याला एकूण 6 बुरुज होते, त्यातील काहींची पडझड झाली आहे. त्याचा आकार साधारण चौरस असा आहे. उजवीकडे कोपऱ्यात बुरुजांनी गडाचा दुसरा दरवाजा होता, मग पुढे डावीकडे काटकोनात शेवटपर्यंत जातात. असाच हा दूरवर पसरलेला किल्ल्याचा भाग आहे, त्याही ठिकाणी आहे. हे असं इथं आपणाला आहे. आपण आता या पाण्यातून पलीकडे जाणार आहे व त्या बाजूचा तो भाग पाहणार आहे. बुरुज हा एक आहे काही असा, हा पूर्ण भाग आपणाला इथून व्यवस्थित पाहायला भेटत आहे. बुरुजावर आहे या आपणाला बोटेने इथं सोडलं व आपण आता आलो आहे इथं. पाय सरकतो या पहा. असे अवशेष आहे तिथं कुगावचा भुईकोट किल्ल्याचे. हा एक बुरुज आहे, तो एक बुरुज असा, तसंच त्या बाजूला एक बुरुज आहे, ते मंदिर असावं. अजून आपण थोडं पुढे जाऊन पाहू. पण आता या अशा बुरुजातून शेवटच्या ठिकाणावर जाण्याचा प्रयत्न करू. हे पाहू शकते असं बांधकाम आहे. या ठिकाणी एक बुरुज असावा पूर्वी. हे पहा याचीच तटबंदी पूर्ण आणि हा भाग असा पूर्ण या किल्ल्याच्या आपण शेवटच्या भागात आता आलो आहे. थोडा उशीर झाला. कुगावचा किल्ला आपण आता पाहिला आहे पूर्ण. थोडं पाणी आहे त्याच्यामुळे जास्त आपणाला सध्या फिरता येत नाही, परंतु जेवढा शक्य होईल तेवढा आपण पाहिला आहे. आपण मगाशी मी जे सांगितलं की या किल्ल्याचे एक वैशिष्ट्य आहे खास, तर ते खास वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी सैराट या चित्रपटाची शूटिंग झाली आहे. हे पाहू शकतो पाठीमागं या ठिकाणी सैराटमधलं गाणं आहे, त्या गाण्याची शूटिंग या ठिकाणी झाली होती. तर या करमाळा आणि आपला इंदापूर तालुका या तालुक्याच्या सीमेवर व या उजनीच्या खोऱ्यामध्ये उजनी जलाशयामध्ये असणारा हा आत्ता सध्या जलदुर्ग किल्ला आहे. उन्हाळ्याचे 2 महिने हा फक्त ओपन असतो, बाकी 10 महिने हा पावसामध्ये किल्ला असतो. तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मार्च महिन्याच्या नंतर या ठिकाणी हा किल्ला आपण पाहायला यावा ही चेक विनंती आहे. खूप सुंदर व सुरेख असणारा किल्ला आहे हा. पहिला हा भुईकोटमध्ये मोडला जात होता, परंतु आता हा जलदुर्ग आहे, पूर्णतः जलदुर्ग आहे. फक्त 2 महिने ओपन असतो अशा या जलदुर्गला पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील एकमेव जलदुर्ग आपण याला बोलू शकतो. आपण पाहत आहे समोर या ठिकाणी पूर्वी वाडा म्हणजे पायऱ्यांचा मार्ग असणार. हे पहा गुरुज याची बरोबर इथं
पूर्वीच्या काळी होता. सैराट चित्रपटाची शूटिंग झाली होती व ते गाणंहीसुद्धा खूप प्रसिद्ध आहे. हीच ती जागा होती ज्या ठिकाणी परशा आणि आर्ची बसले होते गाण्याची शूट करताना. आपण तो पिक्चर जरूर पहा व हे लोकेशनसुद्धा आपण जरूर पाहावे हीच एक विनंती. आता संध्याकाळची वेळ झाली आहे त्याच्यामुळे आपण प्रवासाला निघत आहे हे पाहू शकतो. आता थोड्याच वेळात अंधार पसरणार आहे त्यामुळे आपण आता परतीच्या मार्गाला निघत आहोत. हे पहा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पूर्ण हा भाग ओपन होतो. असा एक बुरुज आहे. चौथ्या किल्ल्यावर आल्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकतो पक्ष्यांचे अंडे आपणाला पाहायला भेटत आहेत. परंतु आपण जर किल्ल्यावर आला तर या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे नुकसान करू नका व काही करू नका. आता आपण या किल्ल्याचा निरोप घेत आहे व धन्यवाद. जय हिंद जय महार. आता आपली बोटसुद्धा आता आली आहे व आपण आता किल्ल्याच्या परतीच्या प्रवासाला निघत आहोत. तिन्ही सांजेची वेळ झाली आहे व किल्ला पाहून आपण आता परत जात आहे. खूपच सुंदर आहे परंतु थोडीशी अजून वेळ गेला पाहिजेत. म्हणजे आपण एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात किंवा अगदी मे महिन्यात जरी आलो तरी आपणाला या किल्ल्याचे व्यवस्थित असे दर्शन होईल. बेगोनपासून साधारण एक 10 किलोमीटर पुढं आल्यानंतर आपल्याला कळाशी हे गाव आहे व कळाशी गावावरून आपणाला किल्ल्यावर जाता येते.